आज आम्ही आलो आहे BKVTI कॉलेजमध्ये आणि आपण जाणून घेणार आहोत की इथे कुठल्या पद्धतीचे कोर्स आहे. आपण बघतो की हे महिलांसाठी कॉलेज आहे आणि महिलांसाठी इथे मोठ्या प्रमाणात कोर्सेस आहे. ते कशा पद्धतीने शिकवल्या जातात आणि कुठले कोर्सेस इथे आहेत, काय इथली ज्या इथे महिला येतात त्यांच्या काय स्टोरीज आहे, ह्यासुद्धा इथे म्हणजे ऐकण्यासारख्या आहेत आणि त्या आपण जाणून घेणार आहोत अश्विनी देशपांडे या मॅडमकडून. मुलींकरता, महिलांकरता, त्यांना सक्षम करण्याकरता विविध कोर्सेस चालवतो. जसं आम्ही काही वर्कशॉप्स पण घेत असतो सीझननुसार. जसं दिवाळी असेल तर दिवाळीचे प्रोडक्ट मेकिंग आहे, किंवा उन्हाळा असेल तर साडी पेंटिंग आहे. महिलांना आवडणाऱ्या आणि त्यांना ज्याच्यामध्ये रस आहे, इंटरेस्ट आहे, अशा सगळ्या गोष्टींचे वर्कशॉप्स किंवा विविध प्रकारचे ट्रेनिंग्स आम्ही इथे प्रोव्हाइड करत असतो. ज्या कोर्स करता आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर्वात पहिले तुझं नाव काय आहे ते सांग आणि तू इथे कुठल्या प्रकारचा कोर्स करते. की तू मेरा नाम रक्षा है एंड मैं इधर पहले समर कोर्स के लिए आई थी 12th के बाद. बट श्वेता मैम ने पूरा निफ्ट का प्रिपरेशन, मतलब सेकंड राउंड का, उसकी पूरी डिटेलिंग, फैशन बेसिक्स, मतलब मैंने पहले 30 डेज़ का ही कोर्स लिया था. बट फिर मैम सच में इतना प्रॉपर विद क्लियरिटी एक्सप्लेनेशन, एंड जितनी बार मैं गलत करती हूँ लाइक 1000 बार उतनी बार बताती है एंड एवरी बेसिक से क्लियर कर रही है, लाइक ड्रेपिंग एंड एवरीथिंग. तो श्वेता मैम बहुत हेल्पफुल रही है मेरे इसमें. एंड पहले मैंने 30 डेज का ही लिया था, बट उसमें फिर मैम ने निफ्ट का भी सिखा दिया, स्टिचिंग, ड्रेपिंग, ड्राफ्टिंग सब हो गया. एंड बहुत एक्साइटिंग, लाइक 4 बजे तक रहती थी पर भी मेरे को घर जाने की इच्छा नहीं होती है. माझं नाव संयुक्ता वांगे आहे. मी इथे 2 इयर्सचा डिप्लोमा कोर्स केला आहे. आधी माझं BCA तून मी ग्रॅज्युएशन केलं होतं, नंतर मला फॅशन डिझायनिंग करायचं इच्छा झाली, त्यामुळे मग मी इथे येऊन डिप्लोमा कोर्स केला. त्यानंतर आता इथे म्हणजे टीचिंग वगैरे खूप चांगलं आहे, टीचर्स पण, स्टाफ, सगळे टीचर्स खूप छान आहेत, हेल्पफुल आहेत आणि खूप म्हणजे मदत वगैरे करतात, छान शिकवतात, सगळं काही प्रॉपर होते, इव्हेंट्स पण खूप छान छान होतात इथे. आणि आता माझं एक डिझायनरशी बोलणं पण झालेलं आहे, निवेदिता साबू. ती म्हणजे सेलिब्रिटी डिझायनर आहे, तर लाईक तिच्याकडे माझा इंटर्नशिपचं पण झालेलं आहे. तर मी आता पुण्याला पण जाणार आहे. तर आपण बघितलं की या दोघी विद्यार्थिनी आहेत आणि या विद्यार्थिनींचं जे एम आहे ते खूप उंच असं एम आहे, उंच भरारी यांना घ्यायची आहे आणि तेच काम जे आहे इथनं केलं जातं या कॉलेजमधनं. या मुलींना जे आहे यांच्या उच्च शिक्षणासाठी इथनं जे आहे एक बळ मिळालं आहे, एक काय म्हणतात त्याला, प्रेरणा मिळालेली आहे. ज्याप्रमाणे इथे शिकवलं जात आहे, ज्याप्रमाणे यांनी आपले एक्सपिरियन्स सांगितले आहेत, आणखीनही काही विद्यार्थिनी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांची काय प्रतिक्रिया आहे. म्हणून चला, तू इथे काय काय शिकली आतापर्यंत, कसं वाटलं इथलं एज्युकेशन? माझा एक्सपिरियन्स इकडे पुष्कळ चांगला आणि कोऑपरेटिव झाला होता, कारण की मी एक कॉलेज करत असताना पण इकडे पण यायची आणि टीचर्स वगैरेनी पुष्कळ कोऑपरेट केलं. माझा पोर्टफोलिओ बनला आहे, आम्हाला पुष्कळ सारे आत्तापर्यंत म्हणजे असे सॅम्पल्स बनवता आले, आम्हाला स्टिचिंग पण करता येतं, जितके आम्हाला गारमेंट्स असाइंड होते या वर्षासाठी आम्ही तितकं पण केलं आहे. तर आपण बघितलं की इथल्या विद्यार्थिनी ज्या आहेत यांनी दुसरं शिक्षण घेता घेता पण ते आपली जी आवड आहे ती जोपासत आहे आणि त्याच्यातसुद्धा समोर त्या करिअर करू शकतात. असं नाही की एज्युकेशन घेत आहे पण असं होतं कधीकधी की एज्युकेशन आपण दुसऱ्या फील्डमध्ये घेतो आणि मग आपली जी आवड असते ती आवड राहून जाते, पण इथे ती आवड जोपासली जाते, त्याच्यामध्ये पण तुम्ही समोर जाऊन काम करू शकता असं एज्युकेशन जे आहे इथे दिलं जातं. आपण बघितलं की या सगळ्या विद्यार्थिनी आहेत यांनी खूप सुंदर इथे आपलं प्रोजेक्ट जे आहे इथे सादर केलेले आहे आणि पुढे त्या शिक्षणासाठी पुणे, बॉम्बे अशा ठिकाणी जात आहेत, काही जणी जॉबसाठी जात आहेत मोठ्या मोठ्या कंपनींमध्ये. तर आपण इथल्या सगळ्या माहिती आपण घेतलेली आहे आणि जर कोणाला इथे ॲडमिशन करायची असेल, त्या महिलाही असतील, त्या आपलं घर सांभाळून देखील इथे आपलं एज्युकेशन पूर्ण करू शकतात. तर अशांनी इथे येऊन नक्की आपला कॉन्टॅक्ट करावा. जुलै महिन्यापर्यंत इथे ॲडमिशन आहेत, त्यानंतर या क्लोज होतील. तर ज्यांना पण वाटतं आहे की मला फॅशनमध्ये, ब्युटीमध्ये किंवा आणखीन इथे ज्या पण कोर्स आहेत त्याच्यामध्ये जर करायचं आहे पार्ट टाईम एज्युकेशन कंप्लीट करायचं आहे, तर ते इथे येऊन हमखास आपलं एज्युकेशन पूर्ण करू शकतात किंवा आपली आवड जोपासू शकतात. कॅमेरा पर्सन अजित कुवरसोबत मी क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपूर.